नमस्कार, ऑक्टोबरला स्वागत प्रेक्षकों. मी डॉक्टर उदय निरगुडकर. यंदाच्या गणेशोत्सवाचा उद्याचा शेवटचा शनिवार रविवार. साहजिकच आपल्या कुटुंबातल्या मुलांना नातेवाईकांना घेऊन तुम्ही गणपती पाहायला घराबाहेर पडणार. तुमच्यापैकी अनेक जण खाजगी गप्पांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिडीस स्वरूपावर टीका करतात, पण तरी सर्वच जण नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनालाही जातात. कुणी उंचच उंच गणेश मूर्ती पाहायला जातात, तर कुणाला सुंदर देखावे विद्युत रोषणाईच्या झगमगडाचं आकर्षण असतं. तुमच्यासोबत तुमची मुलं देखील हे सगळं पाहत असतात, आणि हा सगळा भपका म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यांच्या मनावर लहानपणीच बिंबवलं जातं. केवळ मोठ्या मोठ्या गणेशमूर्ती आणि भव्य देखावे पाहायची सवय आम्ही आमच्या मुलांना लावतो. हे सगळं खरंच योग्य आहे का? सार्वजनिक गणेशोत्सव, यातला सार्वजनिक हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इथं कुणा एका नेत्याला मोठं करणं हा उद्देश नाही आहे, तर सर्वजणांचा उत्सव म्हणून तो सार्वजनिक आहे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. अनेक छोटी छोटी गणेश मंडळं मोठी मोठी समाजोपयोगी कामं करत असतात. लोकांच्या हिताचे अनेक सेवाभावी प्रकल्प राबवत असतात. अगदी कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहून अशा मंडळांचे हे उपक्रम समाजासमोर यावेत, यासाठीच माझा हा आजचा खटाटोप आहे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. एखाद्या गोष्टीकडं नव्या दृष्टीनं पाहायची बुद्धी देणारी देवता म्हणजे गणरा आहे. मानवाच्या जीवनात जन्म तर झाला, पण मृत्यूही अटळ आहे. पण अगदी मृत्यूनंतरही तुम्ही समाजासाठी उपयोगी ठरू शकता हा विचार आम्हाला दिला तो श्री गणेशानं. त्याच्या प्रेरणेनं झी 24 तासनं सुरू केला आणखीन एक समाजाभिमुख उपक्रम, महाअवयवदान. मृत्यूनंतर अवयवाचं दान करून तुम्ही अनेक गरजू रुग्णांना जगण्याचा नवा आधार देऊ शकता. त्यासाठी सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करावा यासाठी सुरू केलेला हा उपक्रम. केवळ झी 24 तासची चळवळ आता राहता कामा नये, तर लहान मुलांवर देखील हा संस्कार व्हायला हवा. श्रद्धेच्या साक्षीनं अवघ्या महाराष्ट्राचा कुलाचार व्हायला हवा. गरजू रुग्णांना मदत व्हायला हवी, त्यासाठी जनजागृती व्हायला हवी, आणि यासाठीच आम्ही गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर महाअवयवदान मोहीम घेतली. महाराष्ट्र सरकार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. राज्यभरातल्या 50 गणेशोत्सव मंडळांमध्ये आम्ही यंदाच्या वर्षी अवयवदानाची मोहीम सुरू केली. त्या गणपतीच्या समोरच हे अवयवदानाचा यज्ञ केला. पुढच्या वर्षी हा आकडा आणखीन वाढावा आणि प्रत्येकापर्यंत अवयवदानाचा संकल्प पोहोचावा हीच आमची प्रामाणिक तळमळ आहे. त्यासाठीच आज आम्ही आमंत्रित केलं आहे अवयवदान चळवळीशी संबंधित असलेल्या मान्यवरांना. चला तर ही चळवळ आणखीन समृद्ध करूया आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा नेमका अर्थ जाणून घेऊया, सगळ्यांना जागं करूया. स्त्री गणेशाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांचे सेवाभावी विचार कार्य रुजवूया, आणि त्याकरताच पाहूयात आजचा खास रोखठोक कार्यक्रम महाअवयवदानाचा श्री गणेशा. डोळ्यांना मिळती नजरा, हृदया मिळेल श्वास, महाराष्ट्र सरकारचा अभिनव उपक्रम खास. सोबत झी 24 तास प्रबोधनाची वार्ता, महाअवयवदान अभियानाची आरंभ गाथा. महाअवयवदानाचा श्री गणेशा सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर झी 24 तासनं सुरू केला अवयवदानाचा श्री गणेशा. अवयवदान गरजू रुग्णांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही जगण्याचा नवा आधार देणारी झी 24 तास आणि राज्य सरकारची संयुक्त मोहीम. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादानं या महाअवयवदान मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी गणेश भक्तांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. आपण राज्यामध्ये यावर्षी दुसरे आहोत, देशामध्ये दुसरे आहेत. आपल्या राज्याचा नंबर दुसरा आहे. गेल्या वर्षी तामिळनाडू पहिला होता, जो गेल्या अनेक वर्षापासून 6व्या 7व्या नंबरवर आपण होतो. पण तो यावर्षी मी निश्चित आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आपला नंबर यावर्षी पहिला राहील. आपण एक नंबरवर अवयवदानाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राहूया. जास्तीत जास्त अवयवदान करून आपण जे अडचणीत आहेत, जे मरणाच्या दरवाजामध्ये रुग्ण आहेत, त्यांना मदत करूया. अवयवदान हे आजच्या काळाची गरज आहे, खूप महत्त्वाची आहे, आणि त्याचबरोबर एकामुळे अनेकांना त्याचा उपयोग होऊन त्यांचं आयुष्य अधिकाधिक सुदृढ कसं होईल यासाठी, दीर्घायुष्य लाभण्यासाठी खरं तर या गोष्टीची खूप मदत होणार आहे. गणेशोत्सव म्हणजे समाज प्रबोधन चळवळीचं सर्वात मोठं व्यासपीठ. लोकमान्य टिळकांचा हाच समाज प्रबोधनाचा वारसा झी 24 तासनं या निमित्तानं पुढं सुरू ठेवला आहे.
महाअवयवदानाची ही मोहीम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा संकल्प झी मीडियानं सोडला. सुखकर्ता दुःखहर्ता असं आपण म्हणतो, तर ज्यांना अवयवांची गरज आहे त्यांचं दुःख हरण करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सुख निर्माण करण्याकरता या महामोहिमेचा प्रयोजन केलेलं आहे, त्याला आपण पूर्णपणे प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे. राज्यभरातल्या निवडक गणेश मंडळांनी तसंच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनीही आमच्या या सेवाभावी उपक्रमाला मोलाचं सहकार्य केलं. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून अवयवदानाची नोंदणी सुरू झाली. राज्यभरातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. जी 24 तासचा ह्याच्यामध्ये जो सहभाग आहे त्या माध्यमातून निश्चितच ऑर्गन डोनेशनची अवेअरनेस समाजामध्ये जाईल आणि आपण इथं जो आता नावनोंदणीसाठी जो कक्ष तयार केलेला आहे निश्चित चांगल्या संख्येने नावनोंदणी होईल. आपला माणूस आपल्या कामी नाही पडू शकत आता याच्यानंतर, तर तो इतरांच्या रूपात आपण त्याला अवयवाच्या रूपाने बघू शकतो. इतरांच्या शरीरामध्ये तो आहे जिवंत ही भावना मनाला कुठेतरी राहील आणि त्याच्यातच आपण आता समाधान मानायचं आहे अशी मनाची समजूत घालून त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय आम्ही दिला. ज्यांना असं वाटतंय की त्यांच्या डेथनंतर त्यांना ऑर्गन डोनेट करायचे आहेत तर ते एक फॉर्म भरतात, त्यानंतर ते घरी जाऊन इन्फॉर्म करतात की मी असं असा फॉर्म भरला आहे, कारण की घरच्यांना माहिती असायला हवं. हे फॉर्म्स युनिव्हर्सिटीकडे कडे जातील आणि जेव्हा ह्यांचं गव्हर्नमेंटमध्ये हे होईल ह्यांचं नोटिफिकेशन येईल की द पर्सन इज डेड, तर त्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि त्यांच्या ऑर्गनच्या डोनेशनसाठी त्यांना रिक्वेस्ट केली जाईल की असा फॉर्म भरला गेला आहे तर यू हॅव टू डू इट. तर तो हा आपल्या इथे गणपती मंडळाने हे केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे हा कॅम्प आणि रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो. आज मितीला देशभरात 5 लाख गरजू रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यू पश्चात अवयवदान केल्यास 1 देह 7 रुग्णांना नवं आयुष्य देऊ शकतो, तसंच 35 जणांच्या आयुष्याला नवी उभारी देऊ शकतो. झी मीडियानं सुरू केलेली ही मोहीम आता महाराष्ट्राची चळवळ बनली आहे. चला तुम्ही आम्ही सगळेच या चळवळीचा भाग बनूया. यंदाच्या गणेशोत्सवात अवयवदानाचा संकल्प करूया. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. महाअवयवदानाचा श्री गणेश या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन. गिरीश महाजन हे सांगलीजवळच्या एका छोट्याशा खेडेगावातून आपल्या या कार्यक्रमात सहभागी होतात. गिरीशजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने. डॉक्टर लहाने, आपलंही स्वागत. आनंद सराफ, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आनंद सराफजी, आपलं स्वागत. आणि धनकवडीच्या आदर्श मित्र मंडळ ट्रस्टचे उदय जगताप हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आपण सुरुवात करूया. गिरीश महाजन, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? गिरीश महाजन यांच्यापर्यंत आवाज. तात्याराव, आपल्यापासून सुरुवात करूया. अवयव दानामुळे आज आम्हाला आमचे तात्याराव लहाने दिसत आहेत. आपल्या आयुष्यात अवयव दानाचं अत्यंत महत्त्व आहे. ज्या प्रेक्षकांना ते माहीत नसेल त्यांच्याकरता तात्यारावांना लहानपणी काय मिळालं? अवयवदानाचं महत्त्व मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आणि मी डायलिसिसवर होतो. काय वय होतं आपलं? माझं तेव्हा 39 वय होतं आणि अशा वेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू आता 1 वर्ष जगणार आहेस. तर अशा वेळेस माझी आई पुढे आली, अंजनाबाई, आणि तिने ठरवलं की मला तिचा किडनी द्यायची आहे. त्याच्यावर माझ्या बहिणी भाऊ सर्वच पुढे आले आणि अवयव द्यायचा निर्णय झाला आणि 95 मला माझ्या आईने किडनी दिली. आता ती किडनी देऊन 22 वर्षे होऊन गेले आहेत. आईने किडनी दिल्यानंतर डायलिसिस किंवा काही करावं लागत नाही, त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्या मी गोळ्या घेत आहे. पण 22 वर्षे मी ही समाजसेवा करू शकलो ते फक्त आईने दिलेल्या किडनीमुळं. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये अवयवदानाचं महत्त्व म्हणण्यापेक्षा माझं आयुष्यच अवयवदानामुळं आहे आणि त्यामुळे ही सगळी मी काम करू शकतो आहे. तर मला असं वाटतं की अवयवदान जर झालं तर असं पुनर्जन्म मिळतो. म्हणून आपण पुनर्जन्म मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा हा जिता जागता पुनर्जन्म आहे आणि 22 वर्षापासून आहे. माझ्या आईचं आता वय जवळपास 86 वर्ष आहे. ती पण खूप चांगलं काम करते, शेतामध्ये आजही जाते आहे. तर मला असं वाटतं की आम्ही दोघंही जगतो आहे तर असा दुसरा जन्म सर्वांनीच देऊन पुनर्जन्म बघावा. पण त्याच्यातली अंधश्रद्धा आपण सगळ्यांनी बाहेर काढल्या पाहिजे. प्रेक्षक, अंधश्रद्धा दूर केली गेली पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून महाराष्ट्र शासन आणि झी24 तास यांच्या संयुक्त विद्यमाने 50 गणेशोत्सवांमध्ये आपण एक मोठा उपक्रम राबवतोय आणि तो म्हणजे महाअवयवदानाचा श्री गणेश.
आपल्या सोबत गिरीश महाजन त्यांच्याशी आपला संपर्क झालाय. सांगली जवळच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये आहेत, त्यामुळे काही तांत्रिक अडचणी त्यांच्याशी संपर्क साधणार होता. गिरीशजी आपल्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. गिरीशजी मला सांगा, महाअवयव दानाची चळवळ किंवा ही संकल्पना आपण चालू करावी, महाराष्ट्रात रूढ करावी असं वाटण्याचं एक कारण जे आत्ता आपण सांगितलेलं आहे आपल्या एका बाईटमध्ये, आणि ते म्हणजे महाराष्ट्र क्रमांक 2 आहे, तो क्रमांक 1 पोहोचायचा आहे. खरंच एवढं एकच उद्दिष्ट आहे का या पलीकडे जाऊन आपली काही सरकार म्हणून भूमिका असं वाटतं आपल्याला? उदयजी, सर्वात आधी मी आपलं अभिनंदन करेल आणि विशेष करून जी 24 तास त्यांचं अभिनंदन करेल, आभारही म्हणेल की आपण या चळवळीला एक महत्त्व दिलं आणि ते महत्त्व ओळखून आपण चांगली प्रसिद्धी आणि प्रचार या सगळ्या गोष्टीचा करता आहात. आपण जे म्हणाले की नुसतं नंबर मिळवण्यासाठी, तर नंबर मिळवण्यासाठी नाही, मी गेल्या 25 आमदार आणि 25 आरोग्य खात्यामध्ये माझं खूप मोठं काम आहे. आणि यात काम करत असताना अनेक माझ्याकडे रुग्ण येतात की किडनी गेलेली आहे, लिव्हर नाही आहे, डोळ्यांचे प्रॉब्लेम असतात, त्यांना स्किन हवी असते, लिव्हर पाहिजे असतं, आणि असं असताना आपण काही करू शकत नाही. मधल्या काळामध्ये या संदर्भामध्ये अवयवदानाच्या बाबतीमध्ये इतकी गडबड झाली आणि म्हणून कायदे कडक करावे लागले. मग किडन्या चोरीला सुरुवात झाली, रस्त्यावरच्या मुलांना उचललं गेलं, शाळकरी मुलांना उचलून घेऊन जायचे, रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या किडन्या काढल्या गेल्यात आणि त्यामुळे कायदे कडक झाले. मग ब्लड रिलेशनमध्ये फक्त घरचं असेल कोणी, आई असेल तर मुलाला, बहीण असेल तर भावाला, वडील असेल तर मुलाला, असे अवयवदान करण्याची पद्धत त्या ठिकाणी सुरू झाली, नियमावली तशी झाली. आणि म्हणून या माध्यमातून तेवढेच आपल्याला डोनर मिळत असतात, परंतु ब्लड ग्रुप जर मॅच होत नसेल तर मग काय करायचं? आणि म्हणून हा मोठा प्रश्न सर्वांसमोर या ठिकाणी आला. आणि माझं या क्षेत्रामध्ये मोठं काम असताना मला अनेक लोक येऊन विचारायला लागले की आता आम्ही करायचं काय? सुदैवाने झालं, सरकार आमचं आलं, पाटबंदरसारखं खातं आलं आणि वर्षभरापूर्वी मला पुन्हा आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पक्षाने मला माझ्याकडे जबाबदारी सोपवली मेडिकल एज्युकेशन खात्याची. आणि म्हणून मी अधिक या चळवळीला जोर दिला, कारण याचे अडचणी मला माहिती आहेत, याच्यामागे लोकांची भूमिका भावना काय असते ही मला माहिती आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त अवयवदान व्हावं, विशेष करून ब्रँडेड पेशंट आहेत, कॅडेवरच्या माध्यमातून जो माणूस गेलेला आहे, मेलेला आहे, त्याचं जर आपण एक पार्ट घेतलं, त्याचे जर आपण ऑर्गन घेतलेत, तर मला वाटतं याच्यामध्ये वाईट काही नाही आहे. शेवटी आपण जातो, शेवटी आपण पुरतो, कोणी विहिरीमध्ये टाकतो, वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रथा आहेत, परंतु ही जर बॉडी आहे, हे शरीर जर आहे, हे अवयव जर आहेत, हे जर कोणाच्या कामात आले, उद्या आपण फक्त विचार करा, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बहीण, माझा भाऊ, माझी पत्नी, याचं एखादं ऑर्गन गेलेलं आहे आणि ते कुठेच मिळत नाही आहे आणि मी फक्त डायलिसिस करतो आणि हे कधी मरतील याची वाट बघतोय, मला वाटतं यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. आणि म्हणून त्यातून मी ठरवलं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्रँडेड पेशंटच्या माध्यमातून असेल, कॅडेवरच्या माध्यमातून असेल, ही चळवळ उभी करावी, या संदर्भामध्ये जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला अवयव कसे देतील आणि या अवयवाच्या माध्यमातून लोकांचे प्राण कसे वाचवता येतील यासाठी प्रयत्न करावेत. आणि म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून या चळवळीला अधिक चालना दिली, त्याचं आम्ही प्रचार केला, प्रसिद्धी केली, शाळा असेल, कॉलेज असेल, मग गावागावात शहरापासून आम्ही एकाबरोबर सुरुवात केली. आणि यावेळेला आपण सिद्धिविनायकापासून गणपती उत्सवामध्ये याची सुरुवात केलेली आहे. नुसता उत्सव आपण जे सांगितलं सुरुवात केलं त्याविषयी बरोबर आहे, नुसता उत्सव म्हणजे नुसते वाजे गाजे गुलाल रोषणाई देखावे याकडे न जाता एक सामाजिक बांधिलकी जोपासून या उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला काय करता येईल याकडे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून गणेश उत्सव हेच एक आपण बघितलं असेल की यांचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये खालचं सगळे जे शरीर आहे ते माणसाचं आहे आणि वरचं जे ते हत्तीचं आहे. मला वाटतं सगळ्यात आधी कुणाचं ऑर्गन त्याच्यामध्ये बदल केला गेला असेल तर ते गणरायाचं असेल. जेव्हा त्यांना त्याचं वरचं जे आपण त्याला मस्तक म्हणतो किंवा शिर म्हणतो हे ज्यावेळेला कापलं गेलं आणि त्यानंतर मग हत्तीचं शिर कापून त्याचं डोकं कापून त्यांच्या शरीरावर बसवलं गेलं, मला वाटतं ऑर्गन डोनेशनची पहिली जी प्रक्रिया कुठे झाली असेल तर ती गणरायापासून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून यांनाच आपलं आराध्य दैवत मानून आपण या कार्याला त्यांच्या मंदिरापासून त्यांच्यापासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं गणराया या राज्यातील सर्व जनतेला यासाठी खरं प्रेरणा देईल आणि याच्या माध्यमातून ही जी चळवळ आहे ही अधिकाधिक मोठी कशी होईल, यातून अधिकाधिक डोनर पुढे कसे येतील आणि जे लोक अडचणीमध्ये आहेत त्यांना कशी मदत करता येईल यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपण चांगली मदत, चांगलं सहकार्य जी 24 तासने आम्हाला या कामासाठी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा आपले मी तिकडे धन्यवाद मानतो. आपल्या सोबत आनंद सराफ आहेत. आनंद सराफ हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पुण्यामधल्या गणेश मंडळांचा आणि त्यांच्या कार्याचा अतिशय जवळचा अभ्यास आहे. आनंद सराफ, आज
गणेशोत्सव म्हणजे धांगडदिंगा, गणेशोत्सव म्हणजे डीजे, गणेशोत्सव म्हणजे भव्य रोषणाई, भव्य मूर्ती, नेत्रदीपक देखावे असं समीकरण बनलं आहे. आज अनेक पालक शनिवार रविवारी मुलांना ते देखावे घेऊन जायला जात आहेत, परंतु अनेक छोटी छोटी मंडळं आहेत की जी खरोखरच मोठं काम करत असतात. आपल्याकडे आदर्श मित्र मंडळ पण आहे, त्यांचंही असंच काम आहे. आपण गेले अनेक वर्ष आनंदजी हे सगळे देखावे बघतायत, हे सगळे गणपती उत्सव बघतायत. अवयवदानासारखी मोहीम गणरायाच्या साक्षीनं गणपती उत्सवाच्या मांडवातच करण्याची ही कल्पना आणि त्या अनुषंगानं बदलणाऱ्या गणेशोत्सवावर आपली प्रतिक्रिया आनंद सराफ. अवयवदानाच्या जागृतीसाठी गणेशोत्सवाचं व्यासपीठ वापरलं जावं ही एक उत्तम अशी संकल्पना आहे. कारण ह्या उत्सवाची जर गुणवैशिष्ट्ये, अंगभूत गुणवैशिष्ट्ये जर समजा आपण लक्षात घेतली तर परिवर्तनशीलता हा या उत्सवाचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. स्वातंत्र्य चळवळ म्हणून हा उत्सव पूर्वी साजरा केला जात होता, पण त्यानंतर जनजागृतीसाठी ह्या उत्सवाचा उपयोग काळानुरूप ज्या ज्या समस्या पुढे आल्या त्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून ह्या व्यासपीठाचा अत्यंत उत्तमरित्या उपयोग झाला. समस्या बदलत गेल्या, प्रश्न बदलत गेले, जनमानस बदलत गेले, पिढ्या बदलत गेल्या, तरी देखील या उत्सवाची जी का शाश्वतता आहे, उपयुक्तता आहे, ती आजही टिकून आहे. मला असं वाटतं की अवयवदानाच्या जागृतीसाठी ज्या कार्यकर्त्याचा जनता संपर्क हा थेट लोकांपर्यंत आहे, समाजाच्या सर्व थरामध्ये आहे, त्या कार्यकर्त्याची ह्या क्षेत्रासाठी, या प्रचारासाठी अत्यंत उत्तम अशी मदत होऊ शकते. उदय जगताप, पुण्यामध्ये अनेक मंडळं आहेत, मानाचे गणपती आहेत, मोठे मोठे देखावे असतात, आकर्षक भव्य अशी रोषणाई असते, परंतु याबरोबर काही मंडळं अतिशय चांगले सामाजिक उपक्रम करतायत, त्यांची फार कमी लोकांना माहिती असते. मंडळ छोटं असतं पण त्यांचं काम मोठं असतं. आज एक प्रतिनिधी म्हणून अशा मंडळांचे तुम्हाला विशेष आमंत्रित अशाकरता केलं आहे की आपलं मंडळ अशा स्वरूपाचे समाजोपयोगी असे प्रकल्प राबवतं, ते लोकांपर्यंत यावेत. सगळीच मंडळं ही केवळ धांगडदिंगा करत नाहीत, ही केवळ डीजेच्या तालावर बेधुंदपणे नाचत नाहीत. सगळ्याच मंडळांच्या मंडपामध्ये रात्री पत्त्याचे अड्डे आणि दारूचे गुत्ते चालत नाहीत, तर त्याच्या पलीकडे जाऊन काही मंडळं चांगली कामं पण करतायत, त्याची माहिती लोकांना व्हावी याच्याकरता म्हणून लोकांना सांगा, प्रेक्षकांना सांगा की तुमचं मंडळ नेमकं काय सामाजिक कार्य करतं. उदय जगताप. गणेशोत्सव ह्या समाजसेवेच्या खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्यात आपण जर बघितलं तर ही तरुण मुलं ज्या गणेशोत्सवामध्ये असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, तिथं बघितलं. आमच्या इथं मंडळात आम्ही पहिल्यांदा असं केलं की 30 मुलांना पहिल्यांदा एकत्र केलं आणि पहिल्यांदा जे बेरोजगार होते त्यांना पहिल्यांदा रोजगार आणले. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की आपल्याला घर चालवायचं असेल तर आपण स्वतः कमवतो, तसं मंडळ चालवायचं असेल तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने मंडळ चालू, कुणाकडे वर्गणी मागायला नको, म्हणजे कोणी खंडणी खोरम आपल्याला म्हणायला नको. ह्या माध्यमातून आम्ही पेतांबरे, मेडिमेक्स, ICICI HDFC यांच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या रोजगार उपलब्ध करून घेतले. जी मुलं बेरोजगार होती त्यांना रोजगार उपलब्ध झाले. व्यसनमुक्तीच्या शपथ कंपल्सरी आम्ही प्रत्येक अध्यक्षाला द्यायला सुरुवात केली. जो 18 ते 21 वयोगट असतो त्यांना व्यसनमुक्ती शपथ देऊन त्यांना अध्यक्षपद आमच्या इथे दिलं जातं. त्यानंतर आम्ही तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून आम्ही गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गुन्हेगार दत्तक योजना ही हा उपक्रम एक चालू केला, गुन्हेगारांचं पुनर्वसन चालू केलं. त्यानंतर गुन्हेगारांना बाहेर आल्यानंतर कोणी जॉब देत नाही त्यांना आम्ही जॉब प्रोव्हाइड केले. पहिल्या टप्प्यात आम्ही 27 जणांना जॉब दिले. त्यानंतर गुन्हेगारांची मुलं ही आर्थिक परस्परी गुन्हेगारी क्षेत्रात जातात. जे गुन्हेगार 14 वर्ष आत आहेत किंवा जे गुन्हेगार मृत पावले त्यांची मुलं 190 मुलं शिक्षणासाठी आम्ही दत्तक घेतली. त्यानंतर पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, पण हेच पुणे शहर गुन्हेगारांचं माहेरघर होतं का काय, अशा पद्धतीच्या गुन्हेगारांच्या फ्लेक्स पुणे शहरात एक काळ जायला लागले. मग ह्या तरुण मुलांना आम्ही आणून पुणे पोलिसांच्या सहाय्याने त्यांच्यासाठी लेक्चर अरेंज केली. गुन्हेगार क्षेत्र कसं वाईट आहे, हात हे उघडण्यासाठी नसतात तर उभारण्यासाठी असतात, हे आमच्या मंडळाचं ब्रीद वाक्य आहे. आणि सुशील बेरोजगारी, व्यसन मुक्ती, त्यानंतर पुणे शहराची बद्दल असलेली बांधिलकी ह्या माध्यमातून पुढं एक एक काम करत गेलो. आणि हे सगळं काम करत असताना आम्ही भगिनी हेल्पलाईन ही तरुण मुलींना जी छेडछाड होत होती त्या तरुण मुलींसाठी एक भगिनी हेल्पलाईन आम्ही सुरू केली. हे सगळं करत असताना बाहेरच्या राज्यातली मुलं पुणे शहरात येतात आणि त्यांच्या आणि आपल्या मुलांमध्ये मतभेद होऊ नये म्हणून
वाद वाढत असतात, त्यांच्या मुलींना कदाचित छेडल्या जातं आपल्या मुलांकडे, म्हणून पुण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून मिलाप सारखी योजना, हे सगळं करत असताना भारतामध्ये नक्षलवाद हा खूप मोठा प्रश्न आपल्याला भेडसावतोय. हा नक्षलवाद पुण्यात यायला लागला होता, हा नक्षलवाद पुण्यात येऊ नये म्हणून आम्ही शेवटी गडचिरोलीमध्ये जाऊन काम सुरू केलं. आणि तिथलं काम ह्या 3 वर्षात ज्या वेगळ्या टप्प्यावर, तिथले संदीप पाटील साहेब, अभिनव देशमुख साहेब हे स्वतः तिथं जाहीररित्या कबूल करतात, तिथले कवडे सर, की ह्यांच्यामुळं नक्षलवाद कमी झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आमच्या इथं येऊन स्वतः मंडळाला भेट दिली. कुठल्याही राजकीय नेत्या मध्यस्थी नसताना ही भेट येणं हे आमच्या मंडळाचं एक यश आहे. आणि आमच्या मंडळात जर तुम्ही बघितलं तर आमच्या प्रत्येक मंडळात प्रत्येक घरावर नेमप्लेट वेगळे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांपासून सचिन तेंडुलकरपर्यंत नेमप्लेट आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म 4 ओळीत त्यांची माहिती, तसंच सचिन तेंडुलकर असो, मदर तेरेसा असो, बाबासाहेब आंबेडकर असो, वेगवेगळ्या घरावर 192 घरावर आमच्या येतात तशा नेमप्लेट असलेल्या पाट आहेत, की जेणेकरून मुलांनी बाहेर पडलं तर त्यांच्यापुढे शिवाजी महाराज किंवा सचिन तेंडुलकरचे आदर्श असावेत. आज ज्या घरात पीत होते त्या घरात आम्ही संत ज्ञानेश्वरांची नेमप्लेट लावली, न कळत न सांगता पण तिथल्या लोकांनी दारू सोडलेली आहे. हे सगळं करत असताना आम्ही स्पोर्ट्स लायब्ररी सारखी युनिक थीम आहे जी भारताभर कुठंच नाही, अजित वाडेकर तिथे येऊन गेलेले आहेत. ह्या स्पोर्ट्स लायब्ररीच्या माध्यमातून लहानपणी 20-20 पैसे गोळा करून आपण एखादा बॉल आणायचो, पण क्रिकेटची बॅट ही श्रीमंत मुलाची असायची, तो म्हणेल तसंच डाव त्याला द्यायचं. त्याच्या आईने त्याला बोलवलं की आपला आर्थिक परिस्थितीमुळे हरवलेलं आपलं बालपण आपण त्या काळात अनुभवलेलं आहे. मग आजकाल डान्सच्या आणि गाण्याच्या क्लासला 16-16 लाख हिट मिळतात, आम्ही त्याच्या विरुद्ध नाही आहे, पण त्याच वेळेस आपल्याला एक ऑलिम्पिक पदक मिळत नाही हे आमच्या लक्षात आलं. आजकाल सगळे विचारवंत म्हणतात की व्हिडिओ गेममध्ये मुलं अडकलेली आहेत, पण आम्ही विचार केला की हे बोलण्यापेक्षा आपण काहीतरी कृती करू. आम्ही विभक्त कुटुंबीचा पद्धत ही पण त्याच्यातनं विचार केला. सोमवार ते शुक्रवार आम्ही एक स्पोर्ट्स लायब्ररी अशी काढली की सोमवार ते शुक्रवार लायब्ररी बंद राहील, आणि शुक्रवार रात्री क्रिकेटच्या सेटपासून, बुद्धिबळाच्या सेटपासून, स्विमिंगच्या जॅकेटपासून, स्केटिंगच्या शूजपर्यंत सगळं साहित्य त्या लायब्ररीत ठेवलं. आणि ही लहान मुलांना आल्यानंतर त्यांना आम्ही एक एक वस्तू द्यायला सुरुवात केली. विभक्त कुटुंब पद्धतीमुळं मुलं एकलकुंडी झालेली आहेत. आम्ही क्रिकेटची बॅट घ्यायला आलो तर आम्ही सांगतो 11 मुलं घेऊन या, मित्रमित्रांना शोधायला लागली. प्रत्येक गोष्टीत थोडा सायकोलॉजीचा टच दिला आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचा जास्त जास्त प्रयत्न केला. एक शेवटचं सांगतो की हिंदू मुस्लिमांमध्ये जे वाद होतात, म्हणजे आमिर खान सारख्यांवर पण असा व्हॉट्सअप करेक्ट बरोबर आहे, ज्या कारणाकरता गणेशोत्सव सार्वजनिक सुरू झाला होता तेच गणेशोत्सवाचं खरं स्वरूप तुमच्या ह्याच्यातनं दिसतंय. याच बरोबर अनेक अशी मंडळ आहेत की जी अवयव दानाचा प्रकल्प देखील राबवत आहेत, त्याच्या जागृतीचा प्रकल्प राबवत आहेत, परंतु रक्तदान ही जशी आपल्याकडे चळवळ बनली तशी अवयवदान संकल्प ही चळवळ बनू शकते का? बघूया गिरीश महाजन याच्यावर काय म्हणत आहेत. आणि त्याही पेक्षा सुद्धा याच्यामध्ये असणाऱ्या धार्मिक गैरसमजुती नेमक्या काय आहेत, काळजी काय घ्यायला हवी, यातले कायदे अडसर ठरत आहेत का, या सगळ्याचा लेखाजोखा मांडूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी 24 तास. आपण पाहताय महाअवयवदानाचा श्री गणेश. डोळ्यांना मिळती नजरा, हृदया मिळेल श्वास, महाराष्ट्र सरकारचा अभिनव उपक्रम खास, सोबत जी 24 तास प्रबोधनाची वार्ता, महाअवयवदान अभियानाची आरंभ गाथा. महाअवयवदानाचा श्री गणेश हा कार्यक्रम आपण पाहतोय. आपल्यासोबत तातरालाने गिरीश महाजन, आनंद सराफ आणि उदय जगताप आहेत. आणि याचबरोबर आत्ता या कार्यक्रमात सहभागी होत आहेत सतीश शुक्ल. सतीश शुक्ल हे गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळाचे सचिव आहेत आणि या मित्रमंडळातर्फे देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि अनेक सामाजिक उपक्रम केले जातात. त्यांचे उपक्रम आपण जाणून घेणार आहोत, पण त्याच्या आधी तात्याराव, लोकांच्या मनामध्ये अवयवदानाबद्दल खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही अनिष्ट प्रथा देखील, अनिष्ट प्रकार देखील घडतात, या सगळ्यावर आपण काय सांगाल? नाही, आपण आज पाहिलं तर लोकांच्या मनामध्ये सर्व अवयवदानाचे खूप मोठे गैरसमज आहेत. समजा डोळा दिला तर आपल्याला भूताचा जन्म मिळतो किंवा आपला पुन्हा पुनर्जन्म मिळत नाही, किंवा डोळा पूर्णच काढून पूर्णच बसवला जातो, तर हे सगळे गैरसमज आहेत. तसेच बाकीचे अवयव आपण दिले तर आपला पुनर्जन्म मिळत नाही, असे गैरसमज आहेत. आणि ब्रेन डेडचे असे गैरसमज आहेत की ब्रेन डेड झाल्यानंतर आपण जर व्हेंटिलेटर काढून घेतलं तर त्याला जीवनदान मिळणारच आहे, म्हणजे त्याला ब्रेन डेडलाही जगतो तो का, कारण ते पुन्हा कुणाकडे, देवाकडे, महाराजाकडे जातात. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत
हे गैरसमज निघून जाणं खूप गरजेचं आहे. विज्ञान सांगतं ब्रेन डेड झाल्यानंतर 24 तासामध्ये तो पेशंट मृत्यू पावतोच, तो पुढे जगत नाही, आणि त्यामुळे त्यांनी पुढे येऊन दिलं पाहिजे. दुसरं जे आज अडचणी आहेत, जे वोटाचा कायदा करावा लागला, त्या वोटाच्या कायद्यामुळे का करावा लागला की जसं माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन साहेबांनी सांगितलं की याचे गैरप्रकार होऊ लागले, म्हणजे कुणाला कुणाचं किडनी घेणे, कुणाचं लिव्हर घेणं हे सगळं होऊ लागलं, तर ते होऊ नये म्हणून कायदे केले आहेत. आता फक्त आपला नातेवाईकांनाच देता येतं, आणि त्यामुळे हे जे कॅडवरिक डोनेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मी असं सांगेल की गतवर्षी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन साहेबांनी 29 ऑगस्टला ही मोठी रॅली काढली, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काढली, आणि आपण जर पाहिलं तर त्याच्या पूर्वीच्या वर्षी फक्त 41 कॅडवरिक डोनर होते, आणि साहेबांनी रॅली काढल्यानंतर यावर्षी 131 डोनर झाले, म्हणजे 90 डोनर जे कॅडवरिक डोनर आहे हे वाढले आहेत. तर मला असं वाटतं की जोपर्यंत समाज जागृत केला तर नक्की होतो. म्हणून आपण जे गतवर्षी वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर साहेबांनी जे प्रयत्न केले त्यामुळे नक्कीच त्याला यश आलं आहे. एक तथ्य एक बाब अशी आहे गिरीश महाजन, की आपल्याकडे रक्तदानाची चळवळ उभी राहिलेली आहे. आज गावागावामध्ये त्या संबंधातलं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय व्यवस्थित उभं राहिलं आहे. सगळे गैरसमज जे होते ते देखील दूर झाले आहेत रक्तदानाच्या बाबतीतले, परंतु अवयवदानाच्या बाबतीत मात्र आपल्याकडे तेवढ्या प्रकारची जनजागृती झालेली दिसत नाही, किंबहुना एक प्रकारची त्याच्याविषयीची भीती गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. याची चळवळ का होऊ शकत नाही आहे, काय अडचणी आहेत, याची गती एवढी मंद का आहे? तोच प्रयत्न आम्ही गेल्या वर्षीपासून करतो आहे. आपण सांगितलं लाडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की गेल्या 29-30 ऑगस्टला आपण याची सुरुवात केली, आपण एक मुवमेंटच म्हणून जे हातामध्ये घेतली, एक चळवळ म्हणून हातात घेतलेली आहे. आणि गेल्या वर्षी अगदी प्रत्येक मेडिकल कॉलेज, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्याच्या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण रॅलीज काढल्या, त्याचे पोस्टर छापलेत, बॅनर छापलेत, लोकांवर जनजागृती पथनाट्य केले, आणि त्याचा परिणाम म्हणून 41 ऐवजी यावेळेला आपण जवळपास 131 म्हणजे 90 आपले कॅडेवर त्या ठिकाणी पोहोचलेत, आपल्या अवयदा त्या ठिकाणी मिळालेत. आणि याही वर्षी आपण अधिक प्रयत्न केला, आपण शहरापुरतं मर्यादित होतं, आपण ग्रामीण भागामध्ये विशेष करून म्हणजे गावा खेड्यामध्ये रांगोळी स्पर्धेपासून ऑर्गनच्या रांगोळ्या स्पर्धा पण आयोजित केल्या, स्पर्धा घेतल्यात, वक्तृत्व स्पर्धा घेतल्यात, तिथे पेंटिंग स्पर्धा घेतल्यात, पोस्टर स्पर्धा घेतल्यात, अनेक ठिकाणी आपण अगदी ग्रामीण भागामध्ये आपण शासनाकडून त्या ठिकाणी आपण सगळ्यांना आदेश काढलेत की प्रत्येक गावामध्ये 29 तारखेला आपण ग्रामसभा घ्या, या ग्रामसभेविषयी या ग्रामसभेमध्ये आवेदनाविषयी तुम्ही माहिती द्या, त्या चळवळीविषयी माहिती द्या, त्याचं महत्त्व लोकांना पटवून द्या. आणि आपण आता गावापासून अगदी खेड्यापासून वाडी वस्तीपासून शहरापर्यंत या चळवळीला आता आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि आपण जे म्हणतात ते खरं आहे की याविषयी अंधश्रद्धा वगैरे आहेत गावात, लोक वाटतं आता आपण जर डोळे दिले तर पुढच्या जन्मामध्ये माणूस अंधळा निघतो, लालेसाहेब म्हणाले खरं आहे, आणि म्हणून या संदर्भामध्ये खूप अजून अंधश्रद्धा आहेत. त्याचबरोबर आपण ब्रेकच्या जायच्या आधी आपण जो उल्लेख केला की म्हणजे काही समाज धर्म ह्याच्या ज्या अडचणी आहेत का, ही आहेत काही सामाजिक धर्मामध्ये, काही सामाजिक रूढी संकल्पना धर्म याच्यामुळे देखील याच्यात एक अडचणी निर्माण होतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जेव्हा अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्था यात सहभागी होतात, जसं आपल्याकडे आता आदर्श मित्र मंडळ ट्रस्ट होतं धनकवडी पुण्याचं, तसंच नाशिकचे गुलालवाडी व्यायामशाळी मंडळाचे सचिव, मित्रमंडळाचे सचिव सतीश शुक्ला आपल्याबरोबर आहेत. सतीश शुक्ला, आपलं मंडळ नेमकं कोणत्या प्रकारचं सामाजिक कार्य करतं याची माहिती अशा करता लोकांना हवी आहे की अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सवातनं इतके मोठे सामाजिक प्रकल्प उभे राहतात याच्यावरचा लोकांचा विश्वास अलीकडे उडत चालला आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सतीश शुक्ला. गुलालवाडी व्यायामशाळा ही नाशिकमधील सर्वात बोला योगेशजी बोला हा गुलालवाडी व्यायामशाळा ही नाशिकमधील सर्वात प्राचीन संस्था आहे. हॅलो. हा बोला हा 1925 साली गुलालवाड हा हॅलो. हा बोला गुलालवाडी व्यायामशाळा ही 1925 साली स्थापन गुलालवाडी व्यायामशाळा 1925 साली नाशिकमध्ये स्थापन झालेली आहे, म्हणजे तिचं मोठ्या स्वरूपात तिचं रूपांतर 1925 साली झालेली. आज जवळजवळ 100 वर्ष
ही गुलालवाडी व्यायामशाळेचं अखंडपणे कार्यरत असलेली प्राचीन संस्था आहे. या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी यांना उत्तम शारीरिक सौष्ठव्य हे दिलं जातं. दोन मोठे हॉल आहे, त्या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ग्राउंड ॲक्टिव्हिटीज चालू असतात. बरोबर आहे. एक ग्राउंड ॲक्टिव्हिटीज चालू असतात यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, हां बोला, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिलांना सुद्धा स्वसंरक्षण करावं आणि त्यांचा सुद्धा देशासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून रायफलचं पण शिक्षण त्यावेळेस संस्थेत दिलं जात होतं. हां बोला. आणि आज त्या ठिकाणी सर्वात जास्त महिला सबलीकरण व्हावं म्हणून एक महिलांपासून तर आज जवळजवळ 250 महिला या गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये ढोल पथकामध्ये आहेत. जवळजवळ 100 ते 125 मुलं हे ढोल पथकामध्ये आहेत. जवळजवळ 400 ते 500 लहान लहान विद्यार्थी म्हणजे 3 ते 4 वर्षापासूनचे ते 13-14 वर्षापर्यंतचे मुलं हे लेझिम उत्कृष्टपणे करत असतात. त्यामुळे नाशिकमध्ये गुलालवाडी व्यायामशाळेचं व्यायाम क्षेत्रातलं कार्य जे आहेत हे अत्यंत चांगलं आणि सर्व जनतेमध्ये पसरलेलं ते कार्य आहे. जनता आकांक्षेने अपेक्षेने गुलालवाडी व्यायामशाळेची मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या असतात आणि मानाचा 3रा नंबर हा गुलालवाडी व्यायामशाळेला परंपरेने मिळालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जसं हे सर्व कार्य चालत असतं त्याचबरोबर जे अनाथ विद्यार्थी आहेत, जे अपंग आहेत, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी भरघोस मदत केली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने विशेषतः नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश भाऊ यांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी अवयवदानाचासुद्धा आम्ही प्रसार प्रचार करीत आहे आणि अवयवदानाचेसुद्धा त्या ठिकाणी बोर्ड लावून प्रचार केला जातो. अशा प्रकारचं 12 महिने अखंडपणे ज्या संस्थेमध्ये सातत्याने सामाजिक प्रबोधन त्याचबरोबर बलदंड शरीर व्हावं आणि विशेषतः मुलांना आणि महिलांना आपलं स्वतःचं संरक्षण चांगलं करता यावं म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर आहे. सतीश शुक्लाजी, आपण सतीश शुक्लाजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत. सतीश शुक्लाजी, नाशिक हे स्त्री क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी मृत्यूनंतरचे अनेक अंत्यविधीचे संस्कार करायला माणसं येतात, त्या जागेचे आपण एक अधिकारी आहात म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याचा उल्लेख मगाशी गिरीश महाजन तसंच तात्याराव लहाने यांनी देखील केला की अनेक समाजांमध्ये अनेक धर्मांमध्ये अशा प्रकारच्या समजुती आहेत, धार्मिक समजुती आहेत. आपण एक अधिकार वणीवर भाष्य करू शकता म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की डोळ नेत्रदानाच्या बाबतीत किंवा मूत्रपिंड दानाच्या बाबतीत किंवा यकृत दानाच्या बाबतीत आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत की मृत्यूनंतर जर अशा प्रकारचं दान करण्यात आलं तर पुढचा जन्म पुनर्जन्म ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी तो अत्यंत यातनामय असू शकतो. आपण या क्षेत्रातले जाणकार म्हणून आपला काय अनुभव आहे, आपण काय सांगाल या संदर्भात? सतीश शुक्ला, जीव जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे आणि त्यामुळे एका जीवाने दुसऱ्या जीव वाचवण्यासाठी हे आपलं जे योगदान आहे हे दिलं पाहिजे आणि यकृतदानाने त्याचबरोबर नेत्रदानाने जर दुसरा जीव वाचत असेल आणि जरी माणसाचा मृत्यू झाला तरी त्याच्या नेत्रातून तो पुन्हा संपूर्ण जग पाहू शकतो आणि अशा ठिकाणी अशा वेळेस नेत्रदान करणं, अवयवदान करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे जीवदया, नेत्रप्रवाह हे सगळे जे आहे सांगितलेले आहेत हे प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, त्याचं आयुष्य वाढावं आणि त्याला पूर्णपणे चांगलं आयुष्य मिळावं म्हणून हे पुण्याचं काम आहे, हे आपल्या जीवन सार्थकी लागण्याचं काम आहे म्हणून अवयवदान हे अवश्य करावं. आनंद सराफ, अनेक गणेश मंडळांच्या सामाजिक कार्याचा आपला अत्यंत चांगला अभ्यास आहे, तसंच आत्ता ज्या अडचणींचा उल्लेख केला त्याचा देखील आपला अभ्यास आहे. खरोखरच गणेशोत्सवांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर अवयवदानाच्या जागृतीसाठी करता येऊ शकतो का, ही या पुढच्या काळामध्ये एक मोठी चळवळ होऊ शकते का आणि यात काय अडचणी येऊ शकतात, किंबहुना अनेक सामाजिक प्रकल्प राबवणाऱ्या ज्या गणेश संस्था आहेत
त्यांच्यासमोरच्या आत्ताच्या अडचणी काय आहेत, की जेणेकरून ही चळवळ जेव्हा उद्या मोठ्या प्रमाणावर न्यायचं जर कोणी म्हटलं तर काय अडचणी येतील, यात शासनाला काय करावं लागेल, माध्यमांना काय करावं लागेल आणि अशा गणेशोत्सव मंडळांना देखील काय करावं लागेल. आनंद सराफ. मला असं वाटतं की यासाठी तीन पातळ्यांवर आपल्याला कार्य करावं लागेल. पहिली पातळी म्हणजे माणसाचं जीवन आणि मृत्यू या सगळ्या गोष्टींवर धार्मिक विचारांचा प्रचंड मोठा पगडा आहे. मग हा पगडा जर समजा आपल्याला विधायकतेकडे वळवायचा असेल तर धार्मिक क्षेत्रातले जे जे कोणी गुरु किंवा शिक्षक जे आहेत त्या सर्व शिक्षकांचा ज्यांचा जनमानसावर पगडा आहे अशा सर्वांचा ह्या अवयवदान जागृतीसाठी आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये अगदी समर्थांचं वचन की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मग कीर्तिरूपी उरावे ते कसं उरवता येईल, आपलं जीवन कसं सार्थकी लावता येईल ह्याचा उपदेश जर सर्वसामान्य माणसाला दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा त्याच समाजातल्या धर्मगुरूंनी जर समजा सांगितला तर तो जास्त अधिक प्रभावी ठरेल असं मला वाटतं. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला आरोग्य जागृतीसाठी डॉक्टरांची वैद्यकीय पथकांची मदत आपल्याला घ्यावी लागेल. सर्वसामान्य माणसाला अवयवदान किंवा नेत्रदान म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा काही समज असतात की नेत्रदान हे मृत्यूनंतर जरी त्याच्या डोळे काढून घेतले तरी त्याचा चेहरा डोळे काढून घेतल्यानंतर खूप त्याच्या खाचा दिसतात, भयानक दिसतो, असे अनेक गैरसमज हे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आहेत. मला असं वाटतं की अवयवदान आणि त्याबाबतची सर्व तांत्रिक माहिती ही वैद्यकीय पथकांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसांनी माहितगार माणसांनी ही जरूर समाजाला द्यावी. त्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हा अत्यंत प्रभावी उपयोग होऊ शकेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं की माध्यमांनी देखील काही थोडंसं भान जे काही प्रमाणात पाळलं जात नाही, एखाद्या ठिकाणी जर गैरव्यवहार झाले तर त्याची फार मोठी बातमी होते, परंतु चांगली कामं जी होतात, चांगली कामं जी समाजामध्ये चालू असतात त्याला मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये अशी फार अपवादानीच प्रसिद्धी मिळते. चांगल्या कामांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळावी, अवयवदानाबाबत जागृती वैद्यकीय क्षेत्राकडून व्हावी आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक धर्माच्या क्षेत्रातील लोकांनी वैज्ञानिक आधारे या सर्व चळवळीमध्ये आपापलं योगदान द्यावं. मला फक्त एक उदाहरण या ठिकाणी सांगावं असं वाटतं. माझ्या वडिलांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला, परंतु जाताना ते मला म्हटले होते की आता हे जग हे मी तुमच्या डोळ्यांनी बघणार आहे. यामध्ये भावनिकता तर खूप होतीच, परंतु तोच वडिलांचा विचार घेऊन त्याच्यानंतर माझ्या आईचं देहावसान त्यानंतर झालं तर तोच विचार घेऊन आई देखील आम्हाला म्हटली की आता हे जग आम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहे, परंतु तू माझ्या समक्ष देहदानाचा फॉर्म भरून घे आणि नेत्रदानाचा सुद्धा फॉर्म भरून घे. आणि तिची ती इच्छा आम्ही पूर्ण केली. मला असं वाटतं की जनजागृतीच्या ह्या कामामध्ये गणेशोत्सवाचं धार्मिक व्यासपीठ ज्याला प्रबोधनाची महाजन यांना गिरीश महाजन धर्मगुरूंचा वापर करण्यात यावा आणि गणेशोत्सवासारख्या सामाजिक प्रबोधनाची परंपरा असलेल्या एका उत्सवाचा याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो असं याचा अभ्यास असलेल्या आनंद सराफ यांनी सांगितलं आहे. या पुढच्या काळामध्ये धर्म आणि समाज प्रबोधन आणि शासनाचा हा प्रकल्प याची सांगड आपण कशी घालणार. निश्चित ती घालावी लागणार आहे. सराफ यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं. धर्मगुरू जे आहेत, कारण वेगवेगळ्या समाजांवर असा वेगवेगळ्या गोष्टीचा पगडा त्या ठिकाणी आहे. अजूनही आमच्या समाजामध्ये चालत नाही, आमच्या समाजात आम्ही असं करत नाही, आमच्या समाजात ते अभिप्रेत नाही आहे, अशा गोष्टी आमच्याही कानावर येतात ते सांगितल्या जातात. परंतु आम्ही यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करतो की सगळे ते धर्मगुरू आहेत, मग मुस्लिम धर्मगुरू आहेत, ख्रिश्चन धर्मगुरू आहेत, बौद्ध धर्मगुरू आहेत, हिंदू समाजातले सगळे, आता आपण शुक्लाजी या ठिकाणी बोलले आहेत, सर्वात मोठं काम म्हणतो पिंडदान वगैरे करतात नाशिकमध्ये ते करतात. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहे की हे हे हा जो आजार आहे किंवा आजार झाल्यावर किडनीचा आजार काही ठराविक समाजातल्या लोकांना होतो का धर्मातल्या लोकांना असं नाही, तर तो सगळ्यांना लागू आहे. आणि म्हणून सगळ्या धर्मियांनी मला वाटतं यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वांना, सर्व धर्मगुरूंना या संदर्भात मी वैयक्तिक भेटलेलं आहेत, आमचे सगळे डीन भेटत आहेत, आमचे अधिकारी भेटत आहेत, सामाजिक कार्यकर्ते भेटत आहेत, आणि या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं, आपणही याला चालना द्यावी यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. दुसरा एक या ठिकाणी असा विषय आहे की या संदर्भामध्ये आपण विचारला नाही पण मलाही सांगावं लागेल की अधिक या संदर्भामध्ये थोड्या तांत्रिक बाजू ज्या आहेत ते आम्हाला पूर्ण करायला लागतील शासन म्हणून. आता अनेक ठिकाणी असे आहेत की
ब्रेंडेड पेशंट असेल आणि समोरच्याने देणं जिल्ह्याचं ठिकाण आहे, समजा मी जळगाव जिल्ह्यातला आहे, आता त्या ठिकाणी जर कोणी अनेक जण आता माझ्याकडून प्रेरणा घेऊन अनेक लोक म्हणतात आम्हाला आता ब्रँडेड पेशंटांचा आम्हाला डोनेट करायचं आहे, परंतु त्या ठिकाणी अजूनही आमच्याकडे पाहिजे तशी तांत्रिक बाजू आमची भक्कम नाही आहे, तिथे ज्या व्यवस्था पाहिजेत त्याही अजून नाही आहेत, मग त्या पेशंटला घेऊन आम्हाला औरंगाबादला जावं लागतं, त्याला 3-3.5 तास लागतात, किंवा नाशिकला यावं लागतं, आणि म्हणून मग त्याला लागणारा वेळ जो आहे विलंब आहे, त्यामुळे मग नातेवाईकांची अडचण त्या ठिकाणी होते, गैरसोय त्या ठिकाणी होते, आणि म्हणूनही काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, आणि म्हणून आम्ही शासन म्हणत आता या पुढच्या काळामध्ये रिट्रीव्हर सेंटर आहे म्हणजे काढता कुठे यावं अशी व्यवस्था आम्ही करतो आहे, परवानगी आम्ही त्या ठिकाणी देतो आहे, आणि मग ते काढून आपल्याला तात्काळ ते नेता येईल ती व्यवस्था आम्ही करू, परंतु बॉडीज घेऊन जर आम्हाला इतकं लांब जावं लागतं बरोबर आहे, याची एक मोहीम होण्याकरता काय काय करावं लागेल याचा सगळा उहापोह आत्ता गिरीश महाजन करत होते. प्रेक्षको, महाअवयव दानाचा स्त्री गणेशा या विषयावरची ही उद्बोधक चर्चा आपण पाहिली. दोन्ही किडण्या फेल झाल्यानंतर आईनं ज्यांना आपली किडनी दान करून पुनर्जन्म दिला ते जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांनी आपल्या आयुष्यातले अनुभव सांगितले. मी आज जे काही समाजसेवा करू शकलो ती केवळ आईनं दिलेल्या किडनीमुळं, माझं आयुष्यच मुळे अवदानावर दानावर अवलंबून आहे, माझ्या जिवंतपणी मी पुनर्जन्म अनुभवला तसा तो सगळ्यांना अनुभवता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. जी 24 तासनं अवयवदानाची ही चळवळ सुरू केली त्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी खास अभिनंदन केलं. गेल्या काही वर्षापासून आपण अवयवदान चळवळीत काम करतोय, मध्यंतरी त्यात गैरप्रकार झाल्यानं कायदे कडक करण्यात आले, आता वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्यानं या चळवळीला जोर देण्याचा प्रयत्न मी करतोय. अवयवदानाच्या या मोहिमेत विविध धर्मगुरूंना सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवासारख्या व्यासपीठाचा वापर अवयवदानासारख्या चळवळीसाठी करणं ही उत्तम संकल्पना आहे. एकेकाळी स्वातंत्र्यासाठी सुरू झालेली ही चळवळ, त्यातले प्रश्न आता बदलले, समस्या बदलल्या, पण उत्सवाची शाश्वतता आणि लोकप्रियता आजही टिकून आहे याकडे आनंद सराफ यांनी लक्ष वेधलं. धनकवडीच्या आदर्श मित्र मंडळ ट्रस्टचे उदय जगताप यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रम कशाप्रकारे सुरू करता येतात आणि सातत्यानं राबवता येतात याचा पाढाच वाचून दाखवला. तरुणांचे हात उभारण्यासाठी नाही तर ते उभारण्यासाठी असतात हे ब्रीदवाक्य अत्यंत मोलाचं आहे. नाशिकची गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळ गेल्या 100 वर्षापासून अनेक उपक्रम राबवते. अलीकडच्या काळात त्यांनी अवयव दानासारख्या सेवाभावी उपक्रमावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. या सगळ्याची माहिती सतीश शुक्ला यांनी दिली तर धर्म संकल्पना देखील या करता बदलल्या गेल्या पाहिजेत हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रेक्षको, जी 24 तास म्हणजे सामाजिक उपक्रम, जी 24 तास ही एक सेवाभावी चळवळ आहे, ते केवळ चॅनल नाही, हे समीकरण आता तुम्हीच रूढ केलं. संघर्षाला हवी साथ किंवा धागा शौर्य का राखी अभिमान की, दुष्काळावर मात कुटुंबांना साथ किंवा प्रदूषणमुक्त दिवाळी, एक घास पक्ष्यांसाठी एक विद्यार्थी दोन झाड, स्वच्छतेची वारी इको फ्रेंडली गणपती, एक ना अनेक, अशा अनेक मोहिमा वर्षभर आम्ही राबवत असतो. गेल्या काही वर्षात समाजाच्या विविध घटकांसाठी आम्ही हे उपक्रम सुरू केले. यामागची खरी प्रेरणा होती ते तुम्ही, जी 24 तासचे प्रेक्षक, त्यांनी आमच्या उपक्रमांमध्ये अमूल्य असं योगदान दिलं. आता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर महाअवयवदानाची चळवळ हाती घेतली आहे. समाज कल्याणाचा हा वसा आम्ही यापुढे देखील सुरू ठेवणार आहोत. जे जे कोणी या सेवायज्ञात सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत. चला तर यंदाच्या गणेशोत्सवात सगळ्यांनी मिळून अवयवदानाचा संकल्प करूया आणि विचारी सुसंस्कृत समाज घडवूया. खऱ्या अर्थानं सुखकर्त्या दुःखहर्त्यापासून प्रेरणा घेऊन ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासाठी दुःखहर्ता आणि सुखकर्ता होऊया. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. डोळ्यांना मिळती नजरा, हृदया मिळेल श्वास, महाराष्ट्र सरकारचा अभिनव उपक्रम खास, सोबत झी 24 तास प्रबोधनाची वार्ता, महाअवयवदान अभियानाची आरंभ गाथा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.